जळगावात आदिवासी कोळी समाजाचे सव्वीस दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीनं जात प्रमाणपत्र सोयीत मिळावं यासह विविध मागण्यांसाठी गेल्या सव्वीस दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू होतं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आदिवासी कोळी समाज बांधवांना जागेवरच जात प्रमाणपत्र देण्यात येऊन तसेच उसाचा रस पाजून उपोषण सोडण्यात आलं आदिवासी कोळी समाज बांधव जगन्नाथ बावीसकर यांच्यासह आठ समाज बांधव गेल्या सव्वीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्य त्याग उपोषणाला बसले होते आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रसपाजत उपोषण सोडविण्यात आलं यावेळी आमदार चंद्रकांत पाटील आमदार राज रमेश पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच मोठ्या संख्येनं कोळी बांधव उपस्थित होते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं आदिवासी व्यक्तींना जातीचे दाखले देताना येणाऱ्या रोजच्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे जळगावमध्ये आठवड्यातून दोन दिवस काम चालणार आहे अशा पद्धतीनं मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानं आदिवासी कोळी समाज बांधवांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे